संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव येथे 1990-91 दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकत्र येऊन स्नेह मिळावा 2 ऑक्टोबर रोजी आयोजित केला होता। यावेळी आपली शाळा डिजिटल साक्षर व्हावी यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी मिळून LED TV शाळेला सुपूर्द करून कृतज्ञता व्यक्त केली। संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव या शाळेची उभारणी करून मोफत शिक्षण देऊन आम्हाला गुणवंत करण्याचे कार्य त्यावेळी कोणत्याही सुविधा उपलब्ध नसताना या शाळेने शिक्षकांनी केले। म्हणूनच माझी शाळा कोणत्याही सुविधांपासून वंचित न राहता तिच्या विकासाच्या दृष्टीने तिला डिजिटल करण्याच्या उद्देशाने आम्ही LED TV सर्वांनी मिळून शाळेला दिले असल्याचे 90-91 दहावीच्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांनी सांगितले। यावेळी मंगेश मस्कर व प्रदीप खडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की अशी ही आमची शाळा देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात पाहायला मिळणार नाही, जी मोफत शिक्षण देतेच पण मोफत अधिक क्लास घेऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक बुद्धिमत्ता वाढवण्याचे कार्य ती करत आहे। यावेळी 90-91 दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाला देत मोठ्या उत्साहात हा स्नेह मेळावा संपन्न केला। यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे, मुख्याध्यापक बाळासाहेब साळुंखे, कोणजाई हायस्कूल मुख्याध्यापक सदाशिव माने, उपसरपंच मस्कर, पत्रकार संतोष उतेकर व मंगेश मस्कर, संतोष मस्कर, प्रदीप खाडे, विनोद उतेकर, संदीप उतेकर, संतोष वरगडे, किरण भिल्लारे, शरद कामते, वीरेंद्र मटकर, अनिल जोगडे, जगदीश सुतार, राम सुतार, विनोद कोंडे, संदीप ठकोरे, अरविंद दिगे, सुभाष दळवी, प्रमिला भोईर, वर्षा कोंडे, सविता साजेकर, शालिनी हुळे, वयव मोरे आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका।